हिंगणघाट तालुक्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयात विभागातील लाल नाला व पोथरा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, प्लॉट वाटप, कालवा कामे, उपसा सिंचन मागण्यांच्या निवारण संदर्भात तसेच पूरपीडित वसाहत संत तुकडोजी वॉर्ड येथील प्लॉटधारकांना आखीव पत्रिका व मालकी हक्क मिळावे यासाठी जलसंपादना व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी नागरिकांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी उपस्थित नागरिकांशी व अधिकाऱ्यांसोबत विभागातील विविध समस्यांवर चर्चा करून अधिकाऱ्यांची कानउघडणी करून तातडीने समस्या निकाली काढण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे। तसेच पुन्हा एक महिन्यानंतर बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी हिंगणघाटचे तहसीलदार सतीश मसाळ यांच्यासह वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। काही पूरग्रस्त पुनर्वसन मागच्या काळात झालं होतं, त्या संदर्भातल्या आखीव पत्रिकेच्या आणि इतरही काही गोष्टी संदर्भात बैठक झाली। आपण या सगळ्या बैठकीच्या संदर्भात जे जे काही प्रश्न उपस्थित झाले त्याला एक महिन्याचा कालावधी दिला आहे। एका महिन्यामध्ये हे सगळे प्रश्न आपण निकाली लावणार आहोत, नाही लागलं तर एक महिन्यानं पूर्ण आम्ही एक बैठक घेणार। हिंगणघाटच्या पुरपुरीत 1495 जे आहे त्याचा आता लगेच तहसीलदार प्रस्ताव सादर करणार आहे आणि मग गावकान जाहीर झाल्याबरोबर आपण त्यांना आखीव पत्रिका नंतर त्याचं पी आर कार्ड आपण देणार। नाही, 1495 वाटप झाले आहे सर। आता आपण 2 दिवसात काही आखीव पत्रिका एका वाड्याच्या वाटप करणार आहे। उर्वरित राहिलेले 7 ते 8 दिवसात उरलेल्या लोकांचा प्रस्ताव तयार। एमसीएन न्यूज करिता सचिन महाजन, हिंगणघाट।